महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे. या निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे 8-10 दिवस राहिले. गेले 2 महिन्यापासून प्रचाराची रणधुमाळी आपण पाहत आहे. सगळ्या भारतभर फक्त लोकशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होतोय आणि आपण सुद्धा त्यामध्ये पाठीमागे राहत नाहीये. अनेकांनी आपल्या दिवसभर विचार मांडले, दिवसभर वातावरण पाहिलं, लोक काही म्हणू, पण मी तुम्हाला सांगतो या छत्रपती शिवरायांच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये या वेळेला चमत्कार घडणार आणि सगळ्यात जास्त लीड आम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये मिळेल हे तुम्हाला ठरकावून सांगतो. कारण तशीच आहे, कारण ही निवडणूक लोकसभेची आहे, ही निवडणूक देशाची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचा देश कोणाच्या ताकद देणार आहे पुढच्या 5 वर्षासाठी हे ठरवणारी ही निवडणूक आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण काय असणार ही ठरवणारी निवडणूक आहे. आमच्या देशाची अर्थव्यवस्था पुढच्या 5 वर्षामध्ये कशी चालणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. पण आता इथं वेगवेगळेच विषय चालले, भावनेला हात घातला जातोय, निष्ठेला विषय काढला जातो, स्वाभिमानाचा विषय काढला जातो. अरे निष्ठा ही तुमची तुमच्याकडे ठेवा, आज गरज आहे आम्हाला आमच्या देशाचं जगाच्या बाजारामध्ये जी प्रतिष्ठा आहे ते उंचवायची, आमची देशाची इकॉनॉमी सुधारायची, आम्हाला देशाचं जी अर्थव्यवस्था आहे जगातली ती 3 नंबरची अर्थव्यवस्थेवर आम्हाला जायचं आहे, या प्रमुख गोष्टी आमच्या दृष्टीने. आज देशापुरती किती आव्हान आहे. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज नवीन भारत आम्हाला दिसतोय. 70 वर्षापूर्वीचा भारत आणि आता गेल्या 10 वर्षापूर्वीचा भारत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला आठवतंय मी परदेशामध्ये जात असताना माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं किंवा पूर्वी कारखान्याचा चेअरमन त्याच्या अगोदर परदेशामध्ये जात असताना भारताच्या पासपोर्टला किंमत नसायची. काही काही देशांमध्ये भारतीय नागरिक भारतीय पासपोर्ट होल्डर जर असेल तर दुकानावर पाटी लावली जायची की इंडियन्स आर नॉट अलाउड इन अवर शॉप. भारतीयांना प्रवेश नसायचा काही दुकानदार दुकानामध्ये. पण 10 वर्षामध्ये जो आमूलाग्र बदल झालाय, आता इंडियन्सना रेड कार्पेट दिलं जातं. कारण जेवढी इकॉनॉमी आमची सक्षम आहे, भारताची सुपर पॉवर आमची सक्षम आहे, जगाच्या तुलनेमध्ये शेजाऱ्याच्या तुलनेमध्ये भारताची मान उंचावलेली आहे. आठवतो मी 10 वर्षाच्या अगोदर पाकिस्तान सरकार देश आम्हाला आव्हान द्यायचा, श्रीलंका देश आम्हाला वाकुल्या दाखवायचा, बांगलादेश सरकार देश सुद्धा आम्हाला आव्हान करायचा. पण गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहिले, आज तीच आव्हान देणारे बाजू आजूबाजूचे देश त्यांचे खायचे वांदे. पाकिस्तान सरकार देश तिथं खायचे वांदे झाले, रस्त्यावर लोक आले, 2 वेळेचं खायला आले नाहीये. श्रीलंकेसारखा देश त्या देशाचं दिवाळं वाजलं आणि त्या देशाला संकटातून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला काय केलं नरेंद्र मोदीजींनी, नुसते परदेशाच नाही तर देशाच्या अंतर्गत ज्या काही भूमिका केल्या, ज्या काही योजना राबवल्या, त्या कल्याणकारी योजना असतील, भावनिक योजना असतील, आपल्या देशाला आपल्या हिंदू धर्माला सुद्धा मानणाऱ्या योजना असतील. उदाहरणार्थ रामाचं मंदिर, 5.5 वर्ष राम वनवासात होता. इतिहासामध्ये फक्त 14 वर्ष राम वनवासात होता, परंतु या भारतामध्ये 5.5 वर्ष राम वनवासात होता. तिथं 550 वर्ष तिथं फक्त मोदीजीचीच गरज होती, फक्त मोदीजींनी त्यासाठी पावलं उचलली आणि आज रामाचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये उभी केलं. ही खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सगळ्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. 370 कलम हटवलं, आपल्याला
मला वाटतं काहीतरी कोणाला माहितीच नाही त्यावर काय नाही ते 370 कलम आठवलं म्हणजे नक्की काय केलं. याचा फायदा आपल्या भारतीयांना आणि काश्मीर वासियांना किती मोठ्या प्रमाणात झालाय आपल्याला माहिती नाही. शेतकऱ्यांसाठी म्हणे मोदी सरकार फक्त उद्योगपतींसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी नाही अशा प्रकारचा आरोप या सरकारवर केला जातो. पण मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, समोरची लोक सांगतात काँग्रेस सरकारनं 70,000 कोटी रुपयाची कर्ज माफी केली, ती एकदाच केली. अख्ख्या 25-30 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाची कर्ज माफी एकदाच केली. नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये प्रत्येक वर्षात म्हणजे 72,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षात जमा. 72,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे 5 वर्षाचे 3,60,000 कोटी रुपये. आम्ही त्याचा टिंगोरा पेटवला नाही, तर तुम्ही जसं त्याप्रमाणे होता तसं आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय. आज गोरगरीब शेतकरी प्रत्येक 12 कोटी शेतकऱ्यांचा निर्णय तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे काम आपण करू शकतो. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला जे पंतप्रधान कार्यालयातून आकडेवारी आली, ही आकडेवारीच्या अनुसार जवळजवळ 2.5 लाख शेतकऱ्यांना 2,58,000 शेतकऱ्यांना हा लाभ जे 6,000 रुपये मिळतोय प्रत्येक वर्षाला, तो 2,58,000 शेतकऱ्यांना मिळतो. मोदीजींनी पाण्याची योजना केली, जलजीवन योजना. पूर्वी पाण्याच्या योजना तुम्हाला माहिती आहे, 10 लाखां 20 लाखां 50 लाख एक कोटी जातपाचा योजना असायच्या. पण मोदीजींनी ठरवलं, केंद्र सरकारनं ठरवलं, काही झालं तर पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी ठेवायची. घर घर जल ही मोदीजींची योजना. या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 13 लाख घरामध्ये म्हणजे आपल्या शिरोळ लोकसभा मतदारसंघातल्या 1,78,840 घरांमध्ये नळाचं पाणी गेलेलं आहे. हे पूर्वी नव्हतं असं. ह्या सगळ्या योजना केल्या, स्वच्छ भारत योजना असेल, हे स्वच्छ भारत योजना जरी आपल्याला वाटत असेल की नुसतं काय स्वच्छ भारत, तर गांभीर्याने ती योजना राबवली. घरोघरी गावोगावी स्वच्छ भारत योजना राबवल्या. या असे अनेक योजना या मोदी सरकारने केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला, मी राजकीय लोकल प्रश्नावर किंवा स्थानिक वादावादीमध्ये मला जायचं नाही. मी आज उभा आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, माझा एकच उद्देश आहे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी चुकीचा निर्णय घेतला, चुकीचा आमदार खासदार निवडून दिला, मतदारसंघ 5 वर्ष पाठीमागं गेला. 5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघाला केंद्रातून एकही रुपयाचा निधी आला नाही, एकही रुपयाचा निधी नाही आला. मला त्यासाठी काम करायचं. 5 वर्षामध्ये माझ्याकडं ठोस कार्यक्रम आहे. पुणे नाशिक रेल्वे मला पूर्ण करायची, त्यासाठी ह्या प्रकल्पाला नाही म्हटलं तरी 24,000 कोटी रुपये लागणार आहे. ते फक्त आपल्या मतदारसंघासाठीच नाही, तर संपूर्ण पुणे नाशिक म्हणजे पुणे नगर नाशिक या तिन्ही जिल्ह्यासाठी. आपल्याकडे हायवेचे प्रश्न आहे, ते प्रश्न पूर्ण करण्यासाठी 24,000 कोटी अजून लागणार. म्हणजे 40-50,000 कोटी रुपये जर लागणार असेल आपल्या मतदारसंघाला, तर साहजिकच आपल्याला नरेंद्र मोदीजींच्याच विचाराचा सत्तेतलाच खासदार निवडून देणं गरजेचं आहे. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे. आता